नमस्कार, मी सागर जोशी. टीव्ही9 मराठीच्या महाराष्ट्र प्राईम टाइम मध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत येण्याची टोकाची भाषा करून कायदा हातात घेऊ नये. कायदा हातात घेणाऱ्यांची गय केली जाणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक प्रकारे मनोज जरांगे पाटलांना हा इशाराच दिला. तर आपली पापं धुवायला सत्तेत गेलेल्यांनी दमदाटी करू नये असं प्रत्युत्तर त्यावर आता मनोज जरांगे यांनी अजित पवारांना दिलं. टोकाचं बोलताय, मुंबई मध्ये येण्याची भाषा करताय. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान त्या घटनेच्या जे काही आदेश आहेत, घटनेमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याचा आदर करून आपण पुढे जातोय. जर कायदा हातात घ्यायचा प्रयत्न कोणी केला तर त्याचा मुलाखत ठेवायचा नाही. कायद्यापेक्षा कुणी श्रेष्ठ नाही ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या. आज भिकून तरी भोकलं म्हणतात, भोकायला कमीच पडणार. तो म्हणतो मुंबईत आल्यावर कारवाई करतो, तू आडात येई मग तुला सांगत होती नमुने कशी शांततेत सांगणार. पण तू थोडं थांब, तो ह्या गावचेच मराठी, तो राजकीय सुपडा साफ करते. हो, मराठीचा जर नादी लागला तर तू नीट राहा. तू खाय तो लय मोठा खाल्लेलं, तू कशाला इकडं आलेला आहे सगळ्या मराठ्याला माहिती. तो पाप धुवायसाठी आलेला आहे. तो आमच्या अन्नात माती कालायचं नको काम करू. मराठ्याला आरक्षण मिळत नाही म्हणतो, कुठं काही सांगायला लागला त्याची बाजू ओढितो का एकटीच ते येवल्याची अडपटाची.